शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण ठरवलं होतं की इकडे एकत्र येऊन आपण आनंदात दिवस घालवणार होतो, एकमेकांना वेळ देणार होतो. पण आपण एकत्र असून देखील काही उपयोग नाहीये, कारण आपण फक्त दिसायला एकत्र आहोत. मनाने तुम्ही दुसरीकडेच आहात, दुसरीकडेच रमलेले आहात. महादेवांसमोर आपण जी प्रार्थना केली याचा निरर्थक ठरणारे हेच दिसतंय मला पुढे. तुम्हाला तुमच्या भक्तांना भेटावं असं वाटतंय ना? ठीक आहे, जा तुम्ही, नाही अडवणार मी तुम्हाला. थांब जोगेश्वरी. माझं ऐकून घे. आपलं ठरलंय की आपण एकमेकांना समजून घेणार आहोत. आणि मी तुला वचन दिलंय की जोवर इथे मी तुझ्यासोबत आहे तोवर मी कुठल्याही भक्ताला स्वतःहून भेटायला जाणार नाही. पण तू देखील मला समजून घे. शेवटी ते माझे भक्त आहेत, त्यांना असं व्याकुळ होताना मी नाही पाहू शकत. मला थोडा वेळ दे जोगेश्वरी, मी ध्यानाला बसतो. पण तुम्ही मला कुठे सोडून तर नाही जाणार ना? नाही, हवं तर तू इथेच थांब. बर. देवा, देवा असं का करताय? याच्या आधी तुम्ही असं कधी केलं नाही. रोज याचा मला दर्शन द्याचा, त्या पिरमानं तयार केलेला इडा तुम्ही खायचा. पर देवा, आज हे समद येगळंच घडतंय. का आला नाहीसा देवा? माझी सेवा कमी पडली का देवा? तसं असेल तर सांगा देवा. पर ह्यो दुरावा नाही सहन होत देवा. माझ्यासारख्या भोळ्या भक्ताला नाही सहन होत देवा. देवा मला दर्शन द्या, न केलेला किडा खायला या देवा तुम्ही. आव कशा पाय एवढा गळा काढत बसलाय असा? आव नाही यायचं देव. आव नसल जमलं त्यासनी, त्यात एवढं वाईट वाटून घेण्यासारखं आहे काय? असं नग बोल, तुला ठाव नाही माझं देवांचं नातं काय आहे ती. माझ्या दिवसाची सुरुवात देवांच्या दर्शनानच होती, पर आता तेच माझ्याकडे पाठ फिरायला लागल्यात. आज आलं नाही तिथे. आव नाही आलं तर नाही आलं, एवढं काय मनाला लावून घ्यायचं? आव देव आहे तिथे, त्यासनी काय तुम्ही एकटंच लाडका आहे का? आव बाकीचे पण भक्त आहेत की त्यासनी? आव त्यांच्याकडे पण जायला पाहिजे ना, तर सारखं उठून तुमच्याच मागे लागतील का? तुमच्यासारखं एक म्हणजे एक करून काय उपयोग? नुसतं देव देव. आव घरचं पण बघा, जरा संसारात पण लक्ष घाला. आव नाही यायचं देव, चला घरला. नाही नाही, मी कुठं बी येणार नाही. आणि तुला जायचं असलं तर जा तू. देवांची गाठ पडल्या बिगर मी कुठंच जाणार नाही, तिथंच बसून राहणार मी. आता काय म्हणावं ह्या माणसाला? काय म्हणायची ती म्हण, येड म्हण, फुळ म्हण, डोसक्याव पडले म्हण, पर म्या नाही येणार म्हणजे नाही. देवासाठी एवढा प्रेमानं केलेला इडा त्यासनी दिल्या बिगर मी नाही येणार. लाख सांगितलं तरी येर माझ्या मागल्या. आता बसा इथं. आव पोर सुना वाट बघत असतेली. म्या जातीया, तुम्हाला कवा यायचंय तवा या. विडा, अहो अहो, हा विडा कसं काय आला इकडे? हा काय प्रकार आहे सगळा? मी तुला सांगितलं होतं ना मगाशी की माझे भक्त माझ्यासाठी व्याकुळ झालेत. त्यातल्याच एका भक्ताने नैवेद्य म्हणून हा पानाचा विडा ठेवला होता.
हा तोच आहे. आज मी तुझ्याजवळ येऊ शकत नाही, पण तुझा नैवेद्य मी गोड मारून घेतलाय. चल जोगेश्वर. अरे हे काय, अगं बघितलंस का, बघितलंस का, चमत्कार झाला, चमत्कार. इडा इडा गायब झाला, इडा गायब झाला. हे बघ, हे बघ, हे बघ, इडा गायब झाला. अहो खरच किती छान जागा निवडली तो तुम्ही. हा सगळा परिसर, ते महादेवांचं मंदिर, पशु पक्ष्यांचे आवाज आणि हे सगळं वातावरण किती प्रसन्न वाटतंय. हे सगळं मनशांतीसाठी ना अगदी योग्य जागा आहे ही. आपण मला इथे घेऊन आलात आणि मला खरच खूप खूप आनंद वाटतो ह्याचा. आपण मला इथे ह्या वातावरणात घेऊन आला आहात आणि निसर्गाचा एक वेगळाच आनंद घ्यायला मिळतोय बघा मला. तुमच्या सोबत देखील काही क्षण मला घालवायला मिळतात, खूप छान वाटतंय. असं वाटतंय की जी माझी कमी होती ना ती भरून निघताना दिसतीये. यांनी जर हात मिळवला बघ तर भैरवाला कसं नाचवतो ते. वय पिताश्री, ह्या येई माघार घेऊन चालायचं नाय. दाम दाम दंड भेद सगळं काय करू, पण त्या भैरवाला नमवायचंच. होणार सगळं काय होणार, आपल्या मनासारखं होणार. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.